खंबीर नेतृत्व जनतेसाठी झटणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर जिल्हा उपाध्यक्ष माननीय आकाराम पप्पू कोळेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक पप्पू कोळेकर मित्र परिवार. नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. माजी महापौर संगीता खोत यांचे पाण्यासाठी आंदोलन. समतानगर, माणिकनगर, गंगानगर या भागात पिण्याचे पाणी मिळत नसल्याने येथील संतप्त नागरिकांसह माजी महापौर संगीता खोत यांनी पाणीपुरवठा विभागात ठिय्या आंदोलन केले. जर 10 दिवसात भागातील पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर आंदोलन तीव्र होईल. तसेच पाणीपुरवठा अभियंता पांडव यांनी राजीनामा द्यावा आणि आमचे आंदोलन तीव्र करू असा इशाराही माजी महापौर संगीता खोत यांनी दिला. समतानगर, माणिकनगर, गंगानगर परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. अमृत योजनेचे काम संपले तरी अजून या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. मिरजकरांना अमृत योजनेतून शुद्ध व पूर्ण क्षमतेने 2 वेळचे पाणी मिळेल असे सांगितले होते, परंतु यातील कोणतीही गोष्ट घडत नाही. या भागातील नागरिकांना पाणीच मिळत नाही. मिरजेतून पाणी दुष्काळी भागाला दिले जाते, परंतु मिरजकर मात्र पाण्यापासून तडफडत आहेत. लवकरात लवकर पाणी प्रश्न सोडवून 10 दिवसात पाणी देण्याचे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. जर 10 दिवसात पाणी आले नाही तर पाणी पुरवठा अभियंता पांडव यांनी राजीनामा द्यावा आणि आमच्या नाही तर आमचे आंदोलन तीव्र केले जाईल असा इशाराही माजी महापौर संगीता खोत यांनी दिला आहे. प्रतिनिधी आदिल मकानदार, मिरज. आज या ठिकाणी आम्ही समतानगरवासी आहे आणि परिसरातील सर्व विविध भागातले लोक जे आज या ठिकाणी आम्ही पाणी प्रश्न मांडण्यासाठी उपस्थित झालेलो. त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही पाणी पुरवठा अभियंता पांडवसाहेब यांना भेटलो. त्यांनी आमचं सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं, पण गेले 3 महिने झाले सातत्यानं ते उत्तर देत आहेत की मी 10 दिवसात पाणी प्रश्न समतानगरचा सोडवतो. पण आज 3 महिने झाले तरी पाणी प्रश्न सुटलेला नाहीये. आज त्यांनी सर्व जनतेसमोर शब्द दिलेला आहे की मी 10 दिवसात पाणी प्रश्न सोडवतोय आणि तसं लेखी आम्हाला आज त्यांनी पत्र देत आहेत. जर 10 दिवसात पाणी प्रश्न सोडवला नाही तर जनतेच्या वतीनं आम्ही इशारा देतोय की त्यांनी राजीनामा द्यावा लागेल 10व्या दिवशी पाणी जर नागरिकांना नाही आलं तर. आणि प्रशासनाला हे करावंच लागेल, पाणी तर द्यावं लागेल नाहीतर 10व्या दिवशी नगर अभियंत्यांनी राजीनामा द्यावा लागेल स्वतःच्या पदाचा.